महाराष्ट्राची कुल स्वामिनी आई तुळजाभवानी, जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज, सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक लोकमान्य बाल गंगाधर टिळक, संत महात्मे आणि श्री गणेशाच्या चरणी आमची त्रिवार अभिवादन व मानाचा मुजरा। मित्रांनो, लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती, त्यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अर्थात पुण्यात गणेश उत्सवाला विशेष महत्त्व आहे। पुण्यात मानाच्या 5 गणपतीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई गणपती हे नवसाला पावणारे गणपती आहेत। गणपतीच्या 10 दिवसांच्या काळात दरवर्षी या गणपतींच्या दर्शनासाठी लोक अगदी बाहेर गावाहूनही येतात। काळानुसार पुण्यात गणेश उत्सवाचं स्वरूप बदललं असलं तरीही पुण्यातील मानाच्या गणपतीचं महत्त्व आजही कायम आहे। पुणे शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली होती। पण सार्वजनिक गणेश उत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते। तर मग चला जाणून घेऊया कोणते आहेत मानाचे 5 गणपती आणि जाणून घेऊया या 5 मानाच्या गणपतींबद्दल। मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती। मित्रांनो, कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत। या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती। आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे 3.5 फूट उंचीची झाली आहे अशी आख्यायिका आहे। शहाजीराजे यांनी 1636 मध्ये लाल महाल बांधला, त्यावेळी जिजाबाईंनी या मूर्तीची स्थापना करून दगडी गाभारा बांधला, त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत। कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेश उत्सवाला 1893 साली सुरुवात झाली। या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो। मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती। मित्रांनो, श्री तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता, म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झालं आहे। कसबा गणपतीप्रमाणे या गणेश उत्सवालाही 1893 पासून प्रारंभ झाला। बुधवार पेठेतील या गणेश उत्सवाची भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली। पितळी देवरात या गणपतीची स्थापना केली जाते आणि इथंच 4 युगातील बप्पाची रूपं पाहायला मिळतात। या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं, त्यानंतर नवीन मूर्तीची स्थापना करण्यात येते। मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम गणपती। मित्रांनो, गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती। प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा, सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही। लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी 5 वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला। या गणेश उत्सवाला 1887 मध्ये सुरुवात झाली। भिकू शिंदे, नानासाहेब खाजगी विले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो। मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती। मित्रांनो, पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती। तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे। दक्षिण तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेश उत्सवाची सुरुवात केली। तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे। ज्येष्ठ मूर्तीकार DS खटावकर हे अनेक वर्षापासून या गणपतीची आरास करतात। मानाचा 5वा गणपती श्री केसरी गणपती। मित्रांनो, पुण्यातला शेवटचा आणि 5वा मानाचा गणपती आहे केसरी गणपती। केसरी संस्थेचा हा गणेश उत्सव 1894 पासून सुरू झाला। त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचुरकर वाड्यात राहत होते, पण 1905 पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला। या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथे होत असत।
या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. 1998 मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी मधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. मित्रांनो, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्यातील प्रसिद्ध गणपती आहे. सुमारे 1893 काळ, तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते आणि त्यांनीच या गणेश उत्सवाची सुरुवात केली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती. तर मित्रांनो, ही होती पुण्यातील 5 मानाच्या गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांच्याबद्दलची माहिती. धन्यवाद.